गतवर्षी पाऊस अतिशय कमी प्रमाणात पडल्यानं उन्हाळ्याच्या झळा लवकर जाणवू लागल्या आहेत. यावर्षी मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर गेला असून एप्रिल व मे बाकी आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांना चाऱ्याच्या टंचाईची टंचाई भासू लागली आहे. बारामती तालुक्यातील सुपा या गावाजवळ सुपा मोरगाव रस्त्यावर एक चारा छावणी दिसली. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष अशोक होले हे देखील या ठिकाणी चारा छावणी पाहूनच आले. आम्ही अधिक माहिती घेतली असता सुपा परिसरातील कालखैरेवाडी, कुतवळवाडी, कारहाटी, बांबुर्डी, लडकतवाडी व इतर परिसरातील छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांवरील सुमारे अंदाजे 400 जनावरे या चारा छावणीमध्ये होती. यामध्ये प्रामुख्याने या परिसरामध्ये शेतकऱ्यांना जोडधंदा दुधाचा व्यवसाय आहे, त्यामुळे अनेक गाई म्हशी होत्या. त्याचबरोबर अनेक लहान मोठी वासरे व बैल होते. याच ठिकाणी एका जर्सी गाईनं वासराला जन्म दिला होता. आम्हाला या छावणीतील टापटीपणा व व्यवस्थापन व छावणीची बांधणी चांगली असल्याचे दिसून आले. यावरून आमचा असा तर्क झाला की ही छावणी खाजगी असावी. या छावणीमध्ये जनावरांना खाद्य भरपूर होते व प्रत्येक जनावरांना खाण्यासाठी एक भांडे होते व त्यामध्ये जनावरांना ऊसाची कुट्टी करून शेतकरी टाकत होते. छावणीबाबत शेतकऱ्यांना विचारले असता ही छावणी प्रशासनानं चालवली आहे काय, त्यावर शेतकरी म्हणाले की ही चारा छावणी आम्हाला पुण्याच्या एका व्यक्तीनं त्याच्याच क्षेत्रामध्ये बांधून दिली आहे व जनावरांना पाणी व ऊसाची कुट्टी मोठ्या प्रमाणात स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे. तसेच रात्रीच्या वेळी लाईटची देखील सोय केलेली आहे. पुढे शेतकरी म्हणाले की प्रत्येकजण आपापल्या जनावरांची देखभाल स्वतः करतो. यामध्ये प्रत्येकाची 1 ते 4 जनावरे असतात. आम्ही मालकाचे नाव विचारले असता शेतकऱ्यांनी सांगितले की मालकाने नाव न सांगण्याची व प्रसिद्धी न करण्याची विषयी आम्हाला सांगितले आहे, त्यामुळे आम्ही नाव सांगणार नाही. पण या अज्ञात व्यक्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्या जीवांचा आशीर्वाद या माणसाला लागेल असे सांगितले. परंतु या व्यक्तीनं केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. शेतकऱ्याने असंही सांगितले की शासनाकडून आम्हाला दुष्काळात चारा छावणीसाठी कसलीही मदत झालेली नाही. शासनाकडून आम्हाला खूप अपेक्षा होत्या. याबाबत बहुजन मुक्ती पार्टीचे दौंड तालुका अध्यक्ष अशोक होले म्हणाले की शेतकऱ्यांचा प्रश्नाची जाण ठेवणाऱ्या त्या मालकाला सलाम करतो व अशा अन्नदात्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अनेक लोकांनी पुढे येण्याची खरं तर आजच्या काळाची गरज आहे. हीच एक प्रकारे देशभक्ती ठरेल. मनोजकुमार कांबळेसह मी हेमंत पेंडसे, BGB TV मराठी, दौंड.